नमस्ते मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मागील भागात आपण संशोधनाची जी प्रक्रिया असते ती नेमकी कोणकोणती असते किंवा त्याचे टप्पे नेमके कसे आहेत यावर आपण थोडक्यात चर्चा केली होती. आणि आता आपण मात्र एक एक टप्प्यानिहाय त्याची सविस्तर माहिती जी आहे ती आता आपण बघणार आहोत. मित्रांनो, संशोधन प्रक्रियेचा पहिला टप्पा जो आहे तो म्हणजे विषय किंवा क्षेत्र निवड. महत्वाचं काय आहे की आपण जोपर्यंत विषय किंवा क्षेत्र निवड जी आहे ती करत नाही तोपर्यंत मात्र मग आपल्याला काय होतंय की रिसर्च किंवा संशोधनाची जी दिशा जी आहे ती आपल्याला निश्चित करता येत नाही. एकदा का आपला विषय चांगल्या पद्धतीने निवड केला किंवा ऑटोमॅटिकली आपल्या संशोधन कार्यामध्ये जे काही अडथळे येत असतात किंवा जे काही आव्हानं वगैरे येत असतात त्या आव्हानांना सामोरं जाण्याचं मात्र बळ आपल्याला त्यामुळे येत असतं. मग आता आपल्याला आपल्या संशोधनाचा विषय निवडायचा आहे किंवा क्षेत्र आपल्याला निश्चित करायचे आहे तर त्याची सुद्धा जी काही टप्पे आहेत ते आता आपण काय करूया थोडक्यात बघूया. मित्रांनो, संशोधनाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने पहिला जो टप्पा आहे तर तो म्हणजे काय आहे की स्वतःला काही प्रश्न विचारा. म्हणजे जरीही तुम्हाला विषय निश्चित करायचा असेल किंवा तुमच्या संशोधनाचं क्षेत्र निश्चित करायचं असेल तरीही सुद्धा स्वतःला प्रश्न विचारणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतरचा टप्पा जो आहे की तुमच्या संशोधनाच्या अनुषंगाने तुम्ही जो काही रिसर्च एरिया जो आहे जो ब्रॉड एरिया आपण म्हणूया त्या ब्रॉड एरिया नेमका कोणता घेणार आहात त्याची ओळख करून घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. मग एकदा का तुम्ही तो ब्रॉड एरिया निवडला की मग त्याचं सब एरियामध्ये म्हणजे उपक्षेत्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे विभाजन करायचं आहे. आणि त्यानंतर मग विभाजन केल्यानंतर मग त्यापैकी सुद्धा तुमच्या आवडीचं जे काही क्षेत्र असेल किंवा तुमच्या आवडीचा जो काही टॉपिक असेल तो आपण काय करायचं आहे निवडायचं आहे. आणि ते केल्यानंतर मग आपला जो काही संशोधनाचा विषय असेल किंवा संशोधनाचं क्षेत्र जे आहे त्याला आपल्याला काय करता येतं अंतिम स्वरूपे देता येतं. म्हणजे अशा वेगवेगळ्या टप्प्याने आपल्याला काय करायचं आहे विषय किंवा क्षेत्र निवडीच्या अनुषंगाने विचार करणं गरजेचं आहे. आता आपल्याला ह्या एक एक टप्प्याच्या अनुषंगाने नेमकं काय कार्यवाही करायची आहे ती आता आपण बघूया. पहिला जो भाग होता तो म्हणजे प्रश्न विचारा. आता काय प्रश्न विचारायचे आहेत की तुम्हाला कोणता विषय किंवा कोणतं क्षेत्र जास्त आवडतं. म्हणजे तुमचं जो काही फॅकल्टी आहे आपण मागील भागामध्ये फॅकल्टी विषयी पण चर्चा केलेली आहे आणि मग त्या अनुषंगाने त्या फॅकल्टी मधला सुद्धा कोणता रिसर्च एरिया किंवा कोणता रिसर्च टॉपिक तुम्हाला जास्त आवडतो हा प्रश्न मात्र स्वतःला अगोदर काय करायचा आहे विचारायचा आहे. मग तुम्ही ज्या क्षेत्राची तुम्हाला आवड आहे त्या क्षेत्राची व्याप्ती तुम्हाला माहिती आहे का हाही एक प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. कारण प्रत्येक विषयाची व्यापकता जी आहे ही वेगवेगळ्या अँगलने असते आपल्याला माहिती आहे. आपल्याला फक्त वरवरचं थोडंसं माहिती असतं परंतु जसजसं तुम्ही अभ्यास करत जाणार त्या पद्धतीने तुम्हाला त्या विषयाची खोली जी आहे ती काय होत असते लक्षात येत असते. आणि म्हणून ह्या जो क्षेत्र तुम्ही निश्चित करणार आहात त्या क्षेत्राची व्यापकता तुम्हाला माहिती आहे का हे सुद्धा आपल्याला स्वतःला विचारणं अतिशय गरजेचं आहे. मग जर त्याची व्यापकता तुम्हाला माहिती आहे मग त्या क्षेत्राबद्दल तुम्हाला आकर्षण का वाटतं आहे त्याला असा काय विशिष्ट प्रकारचा स्कोप आहे त्याची अशी काय एवढी गरज आहे किंवा संशोधनाच्या अँगलने तुम्हाला तोच विषय का घ्यावा असा वाटतो आहे हाही प्रश्न मनाला विचारणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच पद्धतीने आपण जो काही विषय निवड करणार आहात किंवा क्षेत्र जे काही निश्चित करणार आहात त्यावर लक्ष केंद्रित करण्याचं नेमकं आपलं कारण काय आहे का आपण लक्ष केंद्रित करत आहात हे पण स्वतःला विचारणं महत्वाचं आहे. शिवाय तुम्ही जे क्षेत्र किंवा विषय तुम्ही निवडणार आहात किंवा निवडला आहे तर त्या निवड करण्याच्या अनुषंगाने संशोधन करण्यामध्ये तुम्हाला काही रुची आहे का किंवा त्याच्यात काही रस तुम्हाला वाटतो आहे का हे पण अतिशय महत्वाचं आहे. शिवाय जो विषय तुम्ही आता निवडणार आहात किंवा निवडलेला आहे तर त्या अनुषंगाने संशोधन करण्यासाठीचं कौशल्य तुमच्याकडे आहे का हे सगळे प्रश्न जे आहे ते आपण काय करायचे आहेत स्वतःला विचारायचं आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की आपल्याला मार्गदर्शक असतात किंवा आपले काही विषय तज्ज्ञ वगैरे असतात ते आपल्याला भरपूर काही मार्गदर्शन करत असतात पण ती त्यांच्या ज्ञानाच्या पातळीनुसार ते करत असतात. पण मात्र ती ज्ञानाची पातळी आपली आहे का ती क्षमता आपली आहे का हे स्वतःला चाचपून घेण्याच्या अनुषंगाने हे काही प्रश्न विचारणं आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. अजून काही प्रश्न बघूया आपण की संशोधनाचा विषय जो आहे
तो तुम्ही जे काही करिअर तुम्ही करू इच्छित आहात, म्हणजे ज्या कामासाठी तुम्ही ते पीएचडी करणार आहात किंवा संशोधन करणार आहात, तर तो तुम्ही तुमचं करिअर जे आहे त्या करिअरच्या ध्येयांशी त्याचं मिळतं जुळतं आहे का, तुम्हाला त्याचा काही फायदा होणार आहे का, म्हणजे त्या विषयात जर तुम्ही संशोधन करणार आहात तर त्याचा भावी काळामध्ये तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात त्याच्यामध्ये त्याचा फायदा होणार आहे का, शिवाय वेळेत तुम्ही संशोधन पूर्ण करू शकणार आहात का, कारण संशोधन करायचं जरी म्हटलं तरी वर्षानुवर्ष करत बसायचं नाहीये, आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा कालावधी असतो, त्या कालावधीच्या आत मला हे काम करायचं आहे तर माझं एकूणच कार्यक्षेत्र असेल किंवा माझं भीतर जी काही कामं असतील ती सगळी सांभाळून मला मात्र हे संशोधन कार्य जे आहे ते वेळेत पूर्ण करता येणार आहे का, हा सुद्धा प्रश्न स्वतःला विचारणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर मग आपण काय करायचं आहे की आपल्याला जो संशोधनाचा विषय आवडतो आहे किंवा क्षेत्र जे आवडतं आहे त्या क्षेत्राची विस्तृत, म्हणजे त्या क्षेत्राचे विस्तृतता नेमकी काय आहे, ते विस्तृत क्षेत्र नेमकं कोणतं आहे ते आपल्याला ओळखणं अतिशय गरजेचं आहे. आता आपण एक उदाहरण बघूया, म्हणजे तुम्हाला ब्रॉड रिसर्च एरिया जो आहे, आता मी उदाहरणार्थ आपण एज्युकेशन जे घेतलेलं आहे म्हणजेच त्याच्यामध्ये टीचर एज्युकेशन हा जो काही आहे त्याच्यात आपल्याला माहिती आहे की प्री सर्व्हिस आणि इन सर्व्हिस असे दोन प्रकार त्याच्यामध्ये येत असतात, म्हणजे खरे तर फार मोठे ब्रॉड एरियाज त्याच्यामधले आहेत. मग आपण त्याला सेवापूर्व किंवा सेवांतर्गत शिक्षण जे आहे हा आपला सगळ्यात मोठा काय आहे रिसर्च एरिया जो आहे तो आपल्याला लक्षात घेता येईल. त्यानंतर मग त्या सेवापूर्व किंवा सेवांतर्गत, आता हे याच्यामध्ये दोन प्रकार असल्यामुळे काय आहे की तुम्ही एकतर सेवापूर्व हा एक ब्रॉड एरिया घेऊ शकता आहात किंवा सेवांतर्गत म्हणजे इन सर्व्हिस एज्युकेशन जो आहे तर तो एक ब्रॉड एरिया आपण घेऊ शकता. दोघांपैकी कोणत्या तरी एका विस्तृत क्षेत्राची आपण काय केली, आता निवड केलेली आहे. मग आता त्या विस्तृत क्षेत्रामध्ये सुद्धा काय जे आपल्याला येत आहे की मग नेमकं ह्या सेवापूर्व शिक्षण क्रमामध्ये काय येत, सेवापूर्व किंवा सेवांतर्गत मध्ये काय येत आहे, तर मग त्याच्यामध्ये आपण काही उदाहरण बघूया की महत्वाचा पुन्हा ब्रॉड एरिया जो आहे त्याच्यामध्ये तो आहे इव्हॅल्युएशन अँड मेजरमेंट, म्हणजे मूल्यमापन आणि मापन. शिवाय प्रायमरी एज्युकेशन आहे म्हणजे प्राथमिक शिक्षण, सेकंडरी एज्युकेशन म्हणजे माध्यमिक शिक्षण, उच्च एज्युकेशन म्हणजे हायर एज्युकेशन, प्रोफेशनल एज्युकेशन म्हणजे व्यावसायिक एज्युकेशन. हे त्या सेवापूर्व किंवा सेवांतर्गत मधली ही काय आहेत ब्रॉड रिसर्च एरियाज आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या विस्तृत क्षेत्राची काय करायची आहे ओळख तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे नुसतं टीचर एज्युकेशन जरी असला तरी टीचर एज्युकेशनच्या अनुषंगाने तुम्हाला प्री सर्व्हिसमध्ये इंटरेस्ट आहे की इन सर्व्हिसच्या क्षेत्रामध्ये काम करायला इंटरेस्ट आहे, मग प्री सर्व्हिसमधले पण जे काही ब्रॉड एरियाज जे आहे, आता मी इथे फक्त उदाहरण घेतलेली आहेत, याच्यामध्ये अजून काही भरपूर अशी काही ब्रॉड एरियाज त्याच्यामध्ये आहेत ती मात्र आपण काय करायची आहेत शोधायची आहेत. पण आता माझा इथे सांगण्याचा मुद्दा आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या संशोधनाचा विषय निश्चित करत असतात किंवा क्षेत्र निश्चित करत असतात तेव्हा काही प्रश्न तुम्ही मनाला विचारलेली आहेत जी आपण मगाशी बघितली आहेत, आणि मग त्याच्या पुढचा टप्पा जो आहे की विस्तृत क्षेत्र आपल्याला काय करायचं आहे ओळखायचं आहे, म्हणजे अशा प्रकारची उदाहरणं बघून आपण काय करू शकतो आहोत विस्तृत क्षेत्र हे ओळखू शकतो आहोत. त्यानंतर मग तिसरा टप्पा जो आहे तो म्हणजे काय आहे की उपक्षेत्रामध्ये त्याचे काय करायचं आहे विभाजन करायचंय. आता टीचर एज्युकेशन म्हटलं, सेवांतर्गत म्हटलं किंवा सेवापूर्व म्हटलं हा अतिशय व्यापक विषय आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण जे आता उदाहरणं बघितली आहे प्रायमरी असेल, सेकंडरी एज्युकेशन असेल किंवा इव्हॅल्युएशन विषय असेल हे सुद्धा खूप मोठे एरियाज आहेत, पण त्यातल्या त्यात तुम्हाला काय करायचं आहे की उपक्षेत्राची सुद्धा काय करायची आहे निवड करायची आहे. मग आता उपक्षेत्र म्हणजे नेमकं काय, आता पुन्हा आपल्याला माहिती आहे की हे दोन प्रकार आहेत सेवापूर्व किंवा सेवांतर्गत. आता मी हे उदाहरण का घेते आहे की तुम्हाला इंटरेस्ट हा कोणत्या एरियातला आहे ते तुम्ही निश्चित करायचं आहे. इथे मला हे दोन्ही गोष्टी दाखवणं अतिशय गरजेचं आहे कारण जे आपण मगाशी उदाहरणं बघितलेली आहेत तर ती दोन्ही एरियाशी निगडीत असल्यामुळे आपल्याला नेमकं का कुठल्या प्रकारच्या सर्व्हिसमध्ये आपल्याला काम करायचं आहे ते आपण निश्चित करणं गरजेचं आहे. मग आता त्याच्यातला मुख्य जो आहे उदाहरण आपण बघूया, म्हणजे टीचर एज्युकेशन मधलं सेवापूर्व किंवा सेवांतर्गत मधला आपण एक उदाहरण घेऊया एलिमेंटरी एज्युकेशन, म्हणजे प्राथमिक शिक्षण हे आपण काय केलंय ब्रॉड एरिया आता आपण निवडलाय. मग आता या ब्रॉड एरियामधलं
आपल्याला काय करायचं आहे, सब एरियामध्ये म्हणजे उपक्षेत्रांमध्ये आता काय करायचं आहे, विभाजन करायचं आहे. मग आता उपक्षेत्र त्याची कोणकोणती आहेत, तर ह्या प्रायमरी एज्युकेशनची सद्यस्थिती नेमकी काय आहे, किंवा त्याचा अभ्यासक्रम म्हणजे करिक्युलम कसा डेव्हलप झालेला आहे, शिक्षण प्रक्रिया म्हणजे टीचिंग लर्निंग प्रोसेस त्याच्यातली काय आहे, शिवाय ह्या प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता नेमकी काय आहे, किंवा प्राथमिक शिक्षणातलं एकूणच व्यवस्थापन, म्हणजे हे काय झाले, आपले सब एरियात झाले. म्हणजे आपण त्याला काय म्हणूया, उपक्षेत्र आपण म्हणूया. म्हणजे तुम्ही आता लक्षात घेणं गरजेचं आहे की मुख्य विषय, मुख्य विषयातला तुमचा क्षेत्र, व्यापक क्षेत्र जे आहे ते तुम्ही निवडलेलं आहे. व्यापक क्षेत्रामधलं सुद्धा आता उपक्षेत्र जी आहे ती सुद्धा बघणं गरजेचं आहे, कारण एवढ्या व्यापक क्षेत्रावर आपल्याला काम करणं पॉसिबल नाहीये. नाहीतर मग खूपच अगदी वर्षानुवर्ष किती कालावधीपर्यंत ते संशोधन चालेल याचा मात्र आपल्याला अंदाज येणार नाहीये. आणि मग आता अशा प्रकारचे हे सब एरियाज लक्षात घेतल्यानंतर मग आपला चौथा टप्पा जो आहे तो आहे की यापैकी तुम्हाला इच्छुक विषय उपक्षेत्र जे आहे त्याची निवड करणं गरजेचं आहे. म्हणजे जरी सुद्धा तुम्ही व्यवस्थापन असेल किंवा गुणवत्ता असेल किंवा अभ्यासक्रम असेल, टीचिंग लर्निंग प्रोसेस असेल, यापैकी सुद्धा नेमक्या कोणत्या उपक्षेत्राची क्षेत्रात तुम्हाला काम करायला आवडणार आहे हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणजेच त्या उपक्षेत्रापैकी सुद्धा एका उपक्षेत्राची आता आपल्याला काय करायची आहे, निवड करायची आहे. आणि म्हणून आपण उदाहरण जे घेतलं होतं की एलिमेंटरी एज्युकेशन म्हणजे प्राथमिक शिक्षण, त्या सब एरियामध्ये मग तुम्हाला सद्यस्थितीवर काम करायचं आहे, कि मग तुम्हाला अभ्यासक्रमाशी निगडीत काम करायचं आहे, कि शिक्षण प्रक्रिया म्हणजे टीचिंग लर्निंग प्रोसेसशी तुम्हाला काम करायचं आहे, कि व्यवस्थापनाशी संबंधित काम करायचं आहे, किंवा तुम्हाला या प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेच्या अनुषंगाने काम करायचं आहे. म्हणजे सब एरियामधला कुठला तरी एक सब एरिया आपल्याला काय करायचं आहे, निवडायचं आहे, म्हणजे आपल्या इच्छेनुसार निवडायचं आहे. कारण अभ्यासक्रम म्हटलं ते सुद्धा खूप मोठं आहे, त्या प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे त्या अनुषंगाने त्याचं काम हे पुढे न्यायचं आहे. आणि मग पुढचा टप्पा जो आहे, पाचवा टप्पा, तुम्ही मग आता एकदा तुमच्या आवडीचं उपक्षेत्र निवडलं की मग तुमच्या संशोधन विषयाला किंवा क्षेत्राला तुम्हाला काय करायचं आहे, अंतिम स्वरूप द्यायचं आहे. म्हणजे आता लक्षात घ्या, तुम्ही स्वतःला चाचपून बघितलेला आहे, तुम्हाला एरिया आता कोणता निवडायचा आहे ते लक्षात आलेलं आहे, त्या एरियामधला सब एरिया कसा निवडायचा आहे तेही लक्षात आलेलं आहे, सब एरियामधला सुद्धा आवडीचा जो एरिया आहे तो आपण बघितलेला आहे, आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, विषयाला अंतिम स्वरूप द्यायचं आहे. मग अंतिम स्वरूप देत असताना सुद्धा काय करायचं आहे, तर डिस्कशन करा, चर्चा करा. कोणाशी चर्चा करायची आहे तेही अतिशय महत्वाचं आहे, की जे काही यापूर्वी काम करणारे तुमचे मित्रपरिवार असतील, जे काही संशोधक विद्यार्थी असतील, किंवा तुम्ही ज्या फॅकल्टीशी निगडीत काम करणार आहात त्या फॅकल्टीमध्ये पूर्वी काही विद्यार्थी असतील, संशोधन कार्य करणारे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासोबत चर्चा करा की मी अशा प्रकारचं क्षेत्र निवडलेलं आहे, अशा प्रकारच्या विषयावर मला काम करायचं आहे, तर मला पुढे कशा पद्धतीने जाता येईल यावर आपण काय करायचं आहे, डिस्कशन करायचं आहे. तुमचे रिसर्च गाईड असतात म्हणजे संशोधन मार्गदर्शक आहेत किंवा विषय तज्ज्ञ वगैरे आहेत, त्या त्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या माहितीतले असतील किंवा इतरही काही वेगळ्या महाविद्यालयामध्ये किंवा विद्यापीठांमध्ये कार्यरत जे काही विषय तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी सुद्धा तुम्ही चर्चा करा. आणि महत्वाचं म्हणजे काय आहे की संबंधित साहित्याचं पुनरावलोकन सुद्धा करणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या बाबी या लक्षात घेऊन मग आपण आपल्या संशोधन विषयाला काय करायचं आहे, अंतिम स्वरूप द्यायचं आहे. तुम्ही संशोधनाचं किंवा साहित्याचं पुनरावलोकन करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामागचं कारण असं आहे की नेमकं तुमच्या क्षेत्रामध्ये किंवा तुम्ही जे क्षेत्र निवडलेलं आहे त्यामध्ये कुठल्या डेप्थ पर्यंत काम झालेलं आहे, कुठले पैलू अजून त्याच्यातले बाकी राहिलेले आहेत, किंवा त्याची सद्यस्थिती नेमकी काय आहे, किंवा त्याच्यातले विरोधाभास नेमके काय आहेत, हे तुम्हाला त्या संबंधित साहित्याचा अभ्यास किंवा संबंधित संशोधनांच्या पुनरावलोकनावरनं काय करणार आहे, लक्षात येणार आहे. म्हणजे अशा स्वरूपाचं तुम्हाला काय करायचं आहे, अंतिम स्वरूप हे द्यायचं आहे. मग अंतिम स्वरूप देत असताना आता तुम्हाला लक्षात येईल की नेमकी तुमची प्रक्रिया ही कशी कशी झाली आहे. तुम्ही अगोदर जनरल विचार केलेला आहे, त्या जनरल विचाराकडनं आता तुम्ही स्पेसिफिक विचाराकडे येत आहात. म्हणजे स्पेसिफिक विचार कसा केलेला आहे,
आता जनरल म्हणजे काय की तुम्ही प्रश्न विचारून तुम्ही ब्रॉड एरिया जे आहे ते सिलेक्ट केलेले आहेत. ब्रॉड एरियामधून तुम्ही सब एरियामधून आता तुम्ही काय केलेलं आहे की तुमच्या संशोधन विषयाचं किंवा जो काही संशोधन क्षेत्र जे आहे ते आता तुम्ही कुठेतरी स्पेसिफिकेशन कडे आलेले आहात. अगोदर खूप मोठं क्षेत्र होतं, व्यापकता होती, आता मात्र ते कमी करत करत आता तुमच्या ऍक्च्युली आवडीचा जो काही विषय आहे किंवा जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राकडे आता आपण कसं आलेलो आहोत ते एक छोट्याशा आकृतीच्या माध्यमातून आपण बघूया. आता तुम्हाला माहिती आहे की विषय जो आहे तो नॅरो करत येत असतो. आपण आपल्या डोक्यातले जे काही विचार असतात ते खूप वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, त्याला कुठेतरी एक विशिष्ट स्वरूप द्यायचं असतं, त्या विषयाला कुठेतरी तुम्हाला काय करायचं असतं, एक मर्यादित स्वरूपात आणायचं असतं. आणि म्हणून तुम्ही विस्तृत क्षेत्र निवडलेलं होतं, प्राथमिक शिक्षण जे आपण मगाशी उदाहरण बघितलं होतं, त्यानंतर त्यापैकी उपक्षेत्र जे आहे तुम्हाला असं वाटलं की मला गुणवत्तेमध्ये काम करण्याची जास्त आवड आहे किंवा शिक्षण प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता नेमकी काय आहे त्यावर तुम्हाला काम करायचंय असं तुम्ही काय केलेलं आहे निवडलेलं आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही संशोधनाचा तुमचा विषय जो काही निश्चित केलेला आहे तो म्हणजे काय प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता. हा विषय हे क्षेत्र आहे फक्त. आणि या अशा पद्धतीने तुम्ही काय केलेलं आहे की ह्या प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेच्या अनुषंगाने आता तुम्हाला काय करायचं आहे काम करायचं आहे हे मात्र आपण काय केलेलं आहे आता निश्चित केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे जनरल थीम पासून अगदी त्याला स्पेसिफिकेशन पर्यंत म्हणजे नॅरो म्हणजे मर्यादित तो विषय करत 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 तुम्हाला तुमच्या संशोधनाचा विषय काय करायचा आहे निवडायचा आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या टप्प्याने जाणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो आपण पुढील भागामध्ये आता एकदा तुम्ही संशोधन क्षेत्र जे आहे निवडलेलं आहे मग त्याच्या अनुषंगाने रिव्ह्यू रिलेटेड लिटरेचर जे आहे किंवा रिसर्च जे आहेत म्हणजे संबंधित साहित्य आणि संशोधनांचा आढावा जो आहे तो कसा घेणार आहात त्यावर आपण काय करणार आहोत डिस्कशन हे करणार आहोत. अशा रीतीने मित्रांनो आपल्याला संशोधनाचा विषय किंवा क्षेत्र जे आहे ते काय करायचं असतं निश्चित करायचं असतं. एक लक्षात घ्या हे टप्प्याप्रमाणे जर तुम्ही गेलात तर निश्चितच तुम्हाला संशोधनाची एक उत्कृष्ट दिशा जी आहे ती मिळणार आहे आणि अगदी कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीचं काम तुम्हाला करता येणार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या बाबींचा आपण विचार करायचा आहे आणि स्वतःतला संशोधन कार्याच्या अनुषंगाने झोकून देणं अतिशय गरजेचं आहे आणि आतून प्रेरणा जी आहे ती येणं अतिशय गरजेचं आहे. एकदा का तुम्ही स्वयंप्रेरित झालात की निश्चितच तुम्हाला संशोधन कार्य करण्यासाठी एक आनंद पण तुम्हाला मिळणार आहे. पण केव्हा अशा वेगवेगळ्या टप्प्याने जेव्हा तुम्ही जाणार आहात म्हणजे ऑटोमॅटिकली तुमची दिशा तुम्ही काय करत आहात निश्चित करत आहात. एकदा ते सफल झालं की मग बरोबर आपल्याला काय करता येतो संशोधनाचा भाग जो आहे तो पुढे कार्यरत नेण्यासाठी आपल्याला काय होत असते एक विशिष्ट प्रकारचं बळ निर्माण होत असतं, सक्षमता आपल्यामध्ये येत असते आणि चांगल्या पद्धतीचं काम मात्र आपल्या हातून हे होत असतं. आणि हे संशोधनाच्या अनुषंगाने पुढील जी काही प्रक्रिया आहे म्हणजे संशोधन प्रक्रियेतलं आत्ता आपण फक्त काय बघितलेलं आहे पहिला टप्पा आपण बघितलेला आहे. कोणता पहिला टप्पा की संशोधनाचा विषय किंवा क्षेत्र निवड कशी करायची आहे हा फक्त आपण टप्पा बघितला. पुढील भागात मात्र आपण हा संशोधन विषय तुम्ही निश्चित केल्यानंतर मग त्यावर कशा पद्धतीचं काम झालं आहे त्या अनुषंगाने रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर अँड रिसर्चेस म्हणजे संबंधित साहित्याचा किंवा साहित्याचा अभ्यास किंवा संशोधनांचा आढावा घेणं हे आपण काय करणार आहोत पुढील भागामध्ये सखोलतेने त्याचा विचार करणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.